दिसतात, लाल गाय असते, पांढरी गाय असते, लाल पांढरी असते, त्याच्यानंतर काळी गाय असते, अशा पद्धतीच्या सगळ्या वेगवेगळ्या रंगांच्या गायी दिसतात, मात्र दूध मात्र एकाच रंगाचं देतात, बरोबर आहे की नाही? तशाच पद्धतीने धर्मांमध्ये जसं वैचित्र्य दिसत असेल तरी सुद्धा तत्वमेकम, तत्व मात्र एकच आहे, तत्वमेकम परम स्मृतम। अशा पद्धतीने जैनांचे पहिले तीर्थंकर ते झाले। नाभिराजा आपल्या मुलाचं फार कौतुक करायला लागला, त्याचं पाहून इंद्राला सुद्धा त्याचा हेवा वाटू लागला, इतकं कौतुक त्या नाभिराजाने त्या मुलाचं केलं, ऋषभदेवांचं केलं। इंद्राने त्या राज्यामध्ये अनेक वर्षपर्यंत पाऊसच पडला नाही, हेवा वाटून अनेक वर्षपर्यंत पाऊस पडला नाही, दुष्काळ वाजन्य परिस्थिती निर्माण झाली। नंतर प्रजेचं त्याच्यावरचं प्रेम, नाभिराजावरचं प्रेम पाहून नाभिराजा आणि मेरुदेवीने सर्व राज्य त्या ऋषभदेवांच्या स्वाधीन केलं आणि बद्रिकाश्रमामध्ये जाऊन स्वतःला मोक्ष प्राप्ती करून घेतली। हे ऋषभदेवांचं चरित्र राजा भागवतामध्ये आलेलं आहे। नंतर अशी वेळ आली की ऋषभदेव आणि जयंती या जयंती नावाची पत्नी त्या ऋषभदेवांची होती, त्यांना 100 मुलं झाले। सर्वात मोठा मुलगा होता भरत, काय नाव होतं भरत, आणि त्याने अनेक वर्ष तपश्चर्या केली, त्याने अनेक वर्ष उत्तम पद्धतीने राज्य कारभार सांभाळला, त्यामुळे आपल्या देशाचं नाव पडलं भारत। भरत राजाच्या नावावरून आपल्या देशाचं नाव पडलंय भारत। सुरुवातीला आपल्या देशाचं नाव होतं अजनाभ वर्ष, काय होतं अजनाभ वर्ष, आणि त्यानंतर भरत राजा आल्यापासून आपण त्याला भारत म्हणून संबोधन करायला लागलो। हिमालयम समारोभ्य यावद इंदु सरोवरम तन देव निर्मितम देशम हिंदुस्थानम प्रचक्षते। रत्नाकरा धौत पदाम हिमालय किरीटिनीम ब्रह्मराजर्षि रत्नाढ्याम वंदे भारत मातरम। रत्नाकरा धौत पदाम, रत्नाकर म्हणजे कोण तर समुद्र, समुद्र जिथे पाय धुतो आहे। रामेश्वरला आपण जर कधी बघितलं, संपूर्ण भारताचा नकाशा बघितला, तर रामेश्वरला त्या आपल्या भारत भूमीचे पाय धुतले जात आहेत असं आपल्याला वाटतं। तो समुद्र जो आहे, रत्नाकर जो आहे, तो तिचे पाय धुतो आहे। रत्नाकरा धौत पदाम हिमालय किरीटिनीम, हिमालय तिचा किरीट आहे, मुकुट आहे। ब्रह्म राजर्षी रत्नाढ्याम, ब्रह्म आणि राजर्षी ऋषी मुनी राजे हे सगळे ज्याच्यामध्ये त्या मुकुटामध्ये रत्न आहेत, रत्न जडवल्यासारखे आहेत, अशा भारत मातेला माझं वंदन असो असा या श्लोकाचा अर्थ होतो। त्यानंतर भरताचा विवाह विश्वरूपांची कन्या पंचजनी हिच्याशी झाला, त्यांना सुमती राष्ट्रभूत वगैरे 5 मुलं झाले। राजा भरत अतिशय भगवत भक्त होता, सातत्याने भगवत भक्ती त्याच्यामध्ये अत्यंत ठासून भरलेली होती। विष्णूंचं स्मरण, हरीचं स्मरण कायम त्याच्या मनामध्ये असायचं, कायम नारायण नारायण हरी हरी अशा पद्धतीचं त्याचं जे काही जप असेल, जे काही तप असेल, ते सतत सुरू असायचं। 10,000 वर्ष राज्य चालवून झाल्यानंतर आपल्या मुलांवरती राज्य कारभार सोपवून, 5 मुलं जे होते त्यांच्याकडे राज्य कारभार सोपवून राजा तपश्चर्येसाठी निघून गेला। भरत राजा आता कोण झाले होते, राजर्षी झालेले होते, राजर्षी भरत। त्यांना काय हवं होतं तर तपश्चर्या करून मुक्ती प्राप्त व्हायची होती। परंतु एक लक्षात घ्या, अंते मतीसा गतीही, जशा पद्धतीने अंत समयाला मती असते तशा पद्धतीने पुढची गती आपल्याला मिळत असते। म्हणून मी परवापासून सांगतोय की नामस्मरणाची सवय सतत लावून घ्या, सातत्याने लावून घ्या। राम कृष्ण जे कोणी आवडत असेल, राधे राधे जो कुठला देव तुम्हाला आवडतोय, त्या देवतेची आराधना, त्या देवतेचं जे काही जपजाप्य असेल ते सातत्याने करत राहा। कारण काय, अंत्य समयी आपल्याला एकदा तरी सुद्धा त्या भगवंताचं नाव आपल्या ओठावरती यायला पाहिजे। प्राण प्रयाण समये कफवात पित्तैः
कंठावरोधन विदो स्मरणं कुतस्ते मंडळी लक्षाध्या प्राण प्रयाण होत असताना कफ वात पित्त आदि विकार आपल्याला इतके सतावतात त्यावेळेला कंठावरोध होतो, कंठाचा अवरोध होत असतो, कंठ दाटून येत असतो अत्यंत, म्हणजे 100 विंचू एका वेळेला चावल्याला चावले तर किती वेदना होतील तेवढ्या वेदना आपल्याला प्राण सोडताना होतात आणि त्या होत असताना कुठल्या नारायणाचं स्मरण होणार आहे? म्हणून ह्या आजपासून का होईना त्या नारायणाचं स्मरण करण्याचं हे नियम आपल्या जीवनामध्ये लावून घ्या। सर्वात फार महत्त्वाची गोष्ट आहे अंते मती सागती ही। नारायण नारायण त्रिमल नारायण 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 श्रीमद नारायण।